गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा मोर्चा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे गेले काही दिवसांपासून विजयकुमार घाडगे पाटील हे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 भाव द्यावा व सरसकट कर्जमाफी करावी यासाठी आमरण उपोषण करत आहेत. मात्र कुठलाही तोडगा न सुटल्याने सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलाय. शासनाने यावर तोडगा काढावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. रयतचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब पाटील यांना वंदन करून आजच्या या उपोषणाला तुम्ही आम्ही सगळेजण कशासाठी बसला माहिती आहे का? विजय घाडगे पाटलानं जे उपोषण केलंय त्या उपोषणाला पाठिंबा द्यायचं आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सोयाबीनला 8,500 रुपये भाव देण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे का? जरा जोरात म्हणा, कारण दुसरं आहे त्याचं. बरोबर आहे, आमदार कशासाठी बसतो माहिती का? या भागातल्या जमिनीला प्लॉटिंगला जास्तीत जास्त भाव कसा मिळावा याच्यासाठी आमदार प्रयत्न करते. म्हणजे सर्वसामान्य लोक आपण कुठं आहोत आणि आपण निवडून दिल्याला या मतदारसंघातला आमदार काय करते? मी फक्त सोयाबीनवर बोलणारा वाढवो, तुमचं फक्त 3-4 मिनिट होतील. आमदार इथला आमदार सोयाबीन परिषदेचा काहीतरी अध्यक्ष झाला म्हणून मी आपल्या मतदारसंघामध्ये डिजिटल लावले आणि मी सोयाबीन परिषदेचा अध्यक्ष झाला म्हणून स्वतः सत्कार करत घेतले. पण या लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं संशोधन केंद्र व्हावं याच्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने लातूर जिल्ह्याभर आंदोलन केले. पण हा सत्ताधारी आमदाराचा कुठं तोंड उघडलं नाही की सोयाबीनचं संशोधन केंद्र लातूरमध्ये व्हावं म्हणून. आता सोयाबीनला भाव मिळावा म्हणून आमदार पाशा पटेलला सत्काराला मतासाठी कासार शिरशिरा घेऊन सभेला जाणार, इथं सभेला घेऊन येते, पण कधी पाशा पटेलला म्हणलं नाही सोयाबीनला भावाचं काय झालं म्हणून. म्हणजे आपण सर्वसामान्य जनतेला विचार करणं गरजेचं आहे. स्वामीनाथन आयोगानं सोयाबीनला 6,900 रुपये भाव द्या म्हणून शिफारस केली आहे. शेतकऱ्याला 4,892 रुपये हे हमी भाव आहे, पण हमी भावापेक्षा सुद्धा कमी भावानं जर आज सोयाबीन बाजारामध्ये जाते म्हणजे या शेतकऱ्याच्या बाबतीत खताच्या भाव एकेकडे वाढले, औषध फवारणीचे भाव वाढले, पण सोयाबीनचा भाव वाढला नाही. आता निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हणून काल परवा दिवशी राजभाऊ, दोन्ही राजभाऊ तुम्हाला सांगतो, पाम तेलावरील आयात शुल्क आता वाढवल्यामुळे 2-400 रुपये वाढवले. ती 2-400 रुपये एवढ्यासाठी सरकार वाढवून आले की ह्यांना हमी भावानं केंद्र चालू करता येत नाहीत आणि हमी भावापेक्षा कमी म्हणून बोलणार होईल आणि येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्येच निवडणूक आहेत, आपल्याला ही शेतकरी घरचा रस्ता दाखवणार आहेत म्हणून आता सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा थोडा पुढे वाढवायचा प्रयत्न सरकारचा आहे. म्हणजे हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचा नाही, हा आमदार शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे, देवेंद्रचा मी कानातला बाण म्हणणारा माणूस आहे, ह्याला कधी सोयाबीनच्या भावाबद्दल सोयाबीन संशोधन केंद्राबद्दल वाक्यता केली नाही. म्हणून घाडगे पाटलांनी अतिशय चांगलं आंदोलन केले. त्याचबरोबर या आंदोलनाच्या माध्यमातून घाडगे पाटील बी 8-9 दिवस झालं आणि जरंगे पाटील सुद्धा तिथं आंदोलन करत आहेत, त्यांची सुद्धा प्रकृती खालवली आहे. आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो जरंगे पाटलाच्या सुद्धा प्रकृतीला काही होऊ नये, घाडगे पाटलाच्या सुद्धा प्रकृतीला होऊ नये, जरंगे पाटलाच्या सुद्धा मागणीला यश यावं आणि विजयकुमार घाडगे पाटलाच्या सुद्धा मागणीला यश यावं एवढी विनंती करतो आणि सांगतो. संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर.